कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांदे सेंट्रल मॉल जलगाव। संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या गटाला जनमताचा कौल मिळाला आहे। एकूण 11 पैकी 6 जागांवर खडसे समर्थकांनी बाजी मारली, तर उर्वरित 5 जागांवर खडसेंचे प्रिय विरोधक शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील समर्थक निवडून आले आहेत। शिवसेना पुरस्कृत 5 उमेदवारांच्या विरोधात निवडून आलेले 6 उमेदवार हे आपले समर्थक असल्याचा दावा एकनाथ खडसेंच्या कन्या ऍडव्होकेट रोहिणीताई खडसे व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी केलाय। या ठिकाणी दोन्ही गटाला समसमान जागा मिळाल्याने सरपंच नेमका कोणत्या गटाचा असेल याबाबत उत्सुकता आहे। कोथळी ग्रामपंचायतीत 6 जागा खडसे समर्थकांच्या निवडून आल्या आहेत। यात ते कोणत्या पक्षाचे आहेत यापेक्षा ते खडसे समर्थक आहेत हे महत्वाचे आहे। मुक्ताईनगर तालुक्यातील खडसे कुटुंबियांना मानणारा मोठा वर्ग आहे। शिवाय ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर होत नसते, त्यामुळे हा एकनाथ खडसेंच्या समर्थकांचा विजय आहे असे म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया खडसेंच्या कन्या ऍडव्होकेट रोहिणीताई खडसेंनी दिली। आतापर्यंत जे गावांचे निकाल आहेत त्याच्यामध्ये मानेगाव आमचं 100% आलेलं आहे। चांगदेवमध्ये काय दोघं तिघं पॅनल जे होते त्यातले मॅक्झिमम लोक आमची आहेत, तर तिथेही चांगलं आहे। बोदवडचा जो निकाल आलेला आहे, चिखली गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षाचं आमचं पूर्ण पॅनल आलेलं आहे, अशा अहमदगावला आलेलं आहे। इथे झालंय कोथळीचा निकाल आलेला आहे, तिथे 6 लोक नाथभाऊंना मानणारे लोक निवडून आलेले आहेत, कारण तिथे दोघी बाजूला नाथभाऊंना मानणाऱ्याच लोक उभे होते, त्याच्यामुळे त्यातले जे लोक निवडून आले तेही भाऊंचीच माणसं आहेत, अशा तऱ्हेचा निकाल आहे। इथे पक्षाचं लेबल न देता हे गाव भाऊंना मानणारा वर्ग तिथे आहे, त्याच्यामुळे पक्षाच्या बाहेर जाऊन हे गाव राहील, त्याच्यामध्ये अजून आम्ही काही पक्षाचे चिन्ह किंवा लेबल कोणालाही लावलेलं नाही आहे। मुक्ताईनगर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीत एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी बाजी मारली आहे। ही निवडणूक नाथाभाऊंच्या सोबतच माझ्यासाठी देखील महत्वाची होती। कोथळीत नाथाभाऊंना मानणारे उमेदवार निवडून आले आहेत, त्यामुळे हा नाथाभाऊंच्या विचारांचा विजय आहे असे म्हणता येईल असे भाजप खासदार रक्षा खडसे निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या। नक्कीच आपण बघितलं असेल की कोथळीला आमचा सरपंच बसतोय, कारण की मागच्या वर्षी तर शिवसेनेचा सरपंच होता आणि कोथळी सालबडी हे आमच्या परिवाराला मानणारे इथं वर्ग आहे आणि सालबडीला तर पूर्ण पॅनल आमचं बसलेलं आहे। कोथळीला पण 6 उमेदवार जे होते ते आमचे निवडून आलेले आहे, 5 सेनेचे आलेले आहे। पण आनंद ह्या गोष्टीचा आहे की नक्कीच मागच्या वेळेस जसं शिवसेनेने दावा केला होता इथे की त्यांचा सरपंच बसला, आणि ह्यावेळेस हा इथे आमचा सरपंच बसतोय याचा मला आनंद आहे। आणि बाकीच्या तालुक्यांमध्ये पण आपण बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पण पॅनल जे आहेत ते निवडून येत आहे। आता मी चोपड्याचा आढावा घेतला, चोपड्यामध्ये पण आता सेना आणि BJP, तिथे सेनेचा आमदार आहे, BJP चे खासदार म्हणून मी आहे, पण तरी तिथे चांगल्या पद्धतीने BJP चे पॅनल निवडून येत आहे। यावल तालुक्यामध्ये पण आढावा घेतला, तिथे BJP चे पॅनल येत आहे। रावेरचा अजून आढावा माझ्याकडे यायचा आहे, पण मला पूर्ण खात्री की तिथेही जास्तीत जास्त पॅनल आमचे येतील हा मला पूर्ण विश्वास आहे। फर्गेशन ते होऊ पण नाही शकत, मी आधी सुद्धा सांगितलं की इथे आम्हाला खडसे परिवार म्हणून मानणारा वर्ग आहे आणि इथे आमची लढत ही काही नाथभाऊ किंवा माझ्यासोबत नसताना इथे सेनेसोबत ही लढत होती आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे। आपण बघितलं असेल की ग्रामपंचायतीत निवडणूक ह्या स्थानिक ज्या विषयांवर होत असते, बऱ्याचशा आपण पूर्ण राज्यभरामध्ये बघितलं असेल की कुठे शिवसेना राष्ट्रवादी सोबत आहे तो कुठे राष्ट्रवादी BJP सोबत आहे, तर अशा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे समीकरण आपल्या आपल्या गावाच्या हिशोबाने राज्यभरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। पण विषय एवढाच महत्त्वाचा आहे की जी समीकरण केली गेलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होतात की नाही, आणि मला याचा आनंद आहे की त्या समीकरण जे आज आम्ही कोथळी सालवडीमध्ये किंवा जे काही ठराविक गावांमध्ये आम्ही जे केलेले होते ना, आज कोथळी हे माझंही तेवढंच गाव आहे, नाथाभाऊंचंही तेवढंच महत्त्वाचं गाव आहे आणि त्या समीकरणामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत। मुक्ताईनगरहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी।
प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।